राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ठाणे जिल्हा आणि कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना उबाठा अशी थेट लढत बघायला मिळू शकते. मवी आणि महायुतीच्या जागा वाटपाचं सूत्र अजून निश्चित झालेलं नाही, पण ठाणे आणि कोकणातील मतदारांकरता मतदारसंघांकरता दोन्ही शिवसेना आग्रही असणार आहेत. 2022 शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होतीये. 2022 ही जी निवडणूक आहे ती शिवसेना फुटीनंतरची विधानसभेची पहिलीच निवडणूक आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही शिवसेनेच्या विजयाच्या आकडेवारीत जास्त फरक सुद्धा नव्हता. शिवसेनेला 7 तर उबाठ्याला 9 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही काटे की टक्कर बघायला मिळू शकते. पाहूयात ठाणे जिल्हा आणि कोकणातील संभाव्य लढती कोणत्या. दापोलीमध्ये शिवसेना योगेश कदम यांना उमेदवारी देऊ शकते, तर शिवसेना उबाठ्याकडून संजय कदम यांचा विचार होऊ शकतो. रत्नागिरीमध्ये शिवसेना उदय सामंतांचा विचार करेल, तर शिवसेना उबाठा राजन साळवींना त्यांच्यासमोर उभं करू शकते. सावंतवाडीमध्ये शिवसेनेचे दीपक केसरकर तर शिवसेना उबाठा राजन तेलींना त्यांच्यासमोर संधी देऊ शकते. महाडमध्ये शिवसेना भरत गोगावले तर शिवसेना उबाठ्याकडून स्नेहल जगताप यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. अलिबागमधून शिवसेना महेंद्र दळवींना उभं करेल, तर ठाकरे गट शेकापला मदत करू शकतो. कर्जतमध्ये महेंद्र थोरवे शिवसेनेचे उमेदवार असतील, तर शिवसेना उबाठ्याकडून नितीन सावंतांना संधी दिली जाण्याची चर्चा आहे. कल्याण पश्चिममधून विश्वनाथ भोईर यांना शिवसेना पुन्हा उमेदवारी देईल, तर शिवसेना उबाठा बंड्या साळवींना त्यांच्यासमोर उभं करू शकते. कोपरी पाचपाखडी या भागात एकनाथ शिंदे स्वतः त्यांचा तो मतदारसंघ आहे, तिथे राजन विचारे किंवा केदार दिघे यांना शिवसेना उबाठा उभं करू शकते. कल्याण ग्रामीणमध्ये राजू पाटील हे मनसेचे आमदार आहेतच, ते पुन्हा उभे राहतील. रमाकांत मडवी शिवसेना त्यांना आणि राजेश मोरे या दोघांचा विचार करते, तर शिवसेना उबाठा सुभाष भोईर यांना संधी देऊ शकते. म्हणजे कल्याण ग्रामीणमध्ये तिरंगी लढत होऊ शकेल.